नमस्कार मंडळी. दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेधमध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. येणारा सप्ताह तुम्हास सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आता आपण जाणून घेऊया दिनांक 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य. मेष राशीच्या मंडळींना मनाला प्रसन्न असे वातावरण अनुभवायला मिळेल. चांगल्या गुणांमध्ये वाढ होईल, तसेच विलासी वृत्ती देखील वाढण्याची शक्यता आहे. आपण आपल्या मित्रपरिवारापासून सतर्क असले पाहिजे. आर्थिक दृष्टीने केलेले नियोजन व्यवहार चालवण्यासाठी उपयुक्त ठरेल. जुने देणे परत करण्याचा प्रयत्न करा. आपण साठवून ठेवलेली रक्कम असेल तर त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. जर गुंतवणूक करून ठेवली असेल तर जिथे गुंतवणूक केली आहे तिथली व्यवस्था तपासून पाहावी. शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत आनंददायक असेल. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारतील. आर्थिक गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करावी. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6, 10, 11 आणि 12 ऑगस्ट. वृषभ राशीच्या मंडळींना या आठवड्यात आत्मिक समाधान लाभेल, तसेच सरकार दरबारी सन्मान प्राप्त होऊ शकेल. आपला कीर्तिमान वाढेल. जनसामान्यांमध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण होईल. विकसित करत असलेल्या कामकाजास लोकमान्यता प्राप्त होईल. दुसऱ्यावर विसंबून कोणतेही काम ठरवू नका. स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडण्याचा प्रयत्न करा. मित्रपरिवाराकडून जास्त अपेक्षा ठेवणे म्हणजे आपण आपल्या कामात स्वतःहून केलेला विलंब असा त्याचा अर्थ लागू शकतो. शारीरिक विकारामुळे काही प्रमाणात अस्वस्थता जाणू शकेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6, 7, 8 आणि 12 ऑगस्ट. मिथुन राशीच्या मंडळींना हरिकथा श्रवणाविषयी अत्यंत आदर निर्माण होईल. कौटुंबिक सुखाने युक्त जीवन जगण्याची संधी प्राप्त होईल. तीर्थक्षेत्राच्या यात्रा घडून येतील. आपले आचरण इतरांना मार्गदर्शक ठरेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. क्रीडा विषयात लौकिक वाढेल. सरकार दरबारी मान सन्मान प्राप्त होतील. आपल्या कर्तृत्वाची नोंद सर्वसामान्यांमध्ये घेतली जाईल. डोळ्याचे विकार वाढण्याची शक्यता आहे, त्याबाबत काळजी घ्यावी. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6 ते 11 ऑगस्ट. पुढील राशी कर्क राशीच्या मंडळींना या आठवड्यात आर्थिक चणचण भासू शकते. अकारण कोणाचेही शत्रुत्व वाढणार नाही, याबाबत काळजी घ्या. रक्तदाब नियंत्रित राहील यासाठी प्रयत्न करा. शारीरिक कमजोरी हे विकार वाढीचे लक्षण ठरू शकेल. तुमच्या व्यावहारिक वागण्यामुळे बरेच लोक नवनवीन विचार घेऊन तुमच्याकडे व्यवसायासाठी जोड म्हणून विचार घेऊन येतील. त्यामध्ये तुम्ही सकारात्मक विचार करून पुढील पाऊल उचलावे. मात्र संगती संग दोष हा या उक्तीप्रमाणे कोणाशी किती जवळीक साधायची याबाबत आपण विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. शुभ तारखा आहेत 7 ते 12 ऑगस्ट. सिंह राशीच्या मंडळींना जीवलग असा नवीन मित्र परिवार जोडला जाईल. भागीदारीत व्यवसाय करीत असाल तर त्याच्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मानसिक उद्विग्नतेमुळे हातात घेतलेल्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. पायाच्या संबंधित विकारावर उपचार करणे भाग पडेल. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास त्वरित निर्णय घ्यावा. घरच्या मंडळींकडून अपेक्षित सहयोग मिळेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6, 10, 11 आणि 12. कन्या राशीच्या मंडळींची विचलित मनस्थिती निर्माण होऊन मनामध्ये अनेक विचारांचे काहूर माजेल. कोणत्याही कामी निर्णय घेण्याची प्रक्रिया संथ गतीने चालेल. ही गती
भविष्यातील वाटचाळीस कमजोरी निर्माण करू शकते। आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा। वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात। भागीदारावर विसंबून कोणतेही कार्य हाती घेऊ नका। वाहन अपघाताची भीती संभवते। न्याय, निष्ठा आणि कर्तव्य या त्रिसूत्रीची आठवण ठेवून पुढील पाऊल टाकावे। शुभ तारखा आहेत 7, 8, 9 आणि 12। पुढील राशी आहे तुला। तुला राशीच्या मंडळींना नवीन बदल स्वीकारून केलेल्या कामकाजात लगबग दिसून येईल। आपण जे काम करत आहात त्या कामाबाबत एक आगळी वेगळी उत्सुकता तयार होईल। आर्थिक बाजू बळकट होईल। कोणत्याही विषयावर केलेल्या चर्चेतून ठोस काहीतरी निष्पन्न होईल। शारीरिक स्थिती कमजोर राहील। जुने विकार त्रासदायक ठरू शकतात। कोणावरही अतिविश्वास टाकणे घातक ठरेल। भविष्यासाठी सूचक वातावरण तयार होऊन सुयोग्य पद्धतीने वाटचाल सुरू कराल। राजकीय क्षेत्रात सन्मान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6, 10 आणि 11। पुढील राशी आहे वृश्चिक। वृश्चिक राशीच्या मंडळींचा कुटुंबातील लोकांशी स्नेहवर्धन होईल। या आठवड्यात वाहन खरेदीचे व्यवहार पूर्ण कराल। आपल्या कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्थिती उत्तम राहील। कर्ज घेण्यासाठी मागणी केली असेल तर ते प्राप्त होऊ शकेल। संतती इच्छुकांसाठी संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील। विरोधकास जशास तसे उत्तर द्याल। आत्मविश्वासाने कोणताही निर्णय घ्या। जवळचे मित्र साथ देतील। मित्रमैत्रिणीचा व्यवहार आनंदीदायी राहील। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 7, 8, 9 आणि 12। पुढील राशी आहे धनु। धनु राशीच्या मंडळीबद्दल समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण होईल। आपण आपल्या वागण्यामधील हेतू शुद्ध ठेवावा। व्यवहारात आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे। नेत्रविकाराने त्रस्त व्हाल। पारिवारिक स्नेह वाढत असला तरी काही महत्त्वाच्या व्यक्तींकडून साथ मिळेलच याबाबत शक्यता कमी आहे। उद्योगाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत काळजी घ्या। राजदरबारात सन्मान मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील। आपल्या मधुर वाणीने इतरांवरती सहज प्रभाव टाकू शकाल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6, 11 आणि 12। पुढील राशी आहे मकर। मकर राशीच्या मंडळींना ठरवलेले संकल्प सिद्धीस जाण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे। समाजात तुमच्या मताला महत्व प्राप्त होईल। मांगल्य उत्पन्न होईल अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल। आपणाकडून परिवारातील व्यक्तीच्या अपेक्षा वाढतील। अडकून पडलेले आर्थिक येणे वसूल करण्यासाठी प्रयत्न करा। त्यात यश संपादन होईल। भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल। नोकरदारांना नोकरीमध्ये पदोन्नती अथवा अपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकते। लाभाच्या पदावर नियुक्ती होण्यासाठी अनुकूल काळ आहे। शुभ तारखा आहेत 6 ते 9 आणि 12 ऑगस्ट। पुढील राशी आहे कुंभ। कुंभ राशीच्या मंडळींना इतरांनी दाखवलेली दिशा समजून घेण्याची आवश्यकता आहे। प्रसंगी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे। तुमचे निर्णय दुसऱ्यावर लादण्याचा अट्टहास करू नका। आर्थिक बाबतीत नियोजन करण्याची आवश्यकता आहे। व्यापार उद्योगातील तुम्ही बांधलेले अडाखे यशस्वी होतील। आप्तेष्टांकडून सहकार्य होईल। वाहन चालवताना काळजी घ्या। दूरचे प्रवास टाळा। न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 6 ते 11 ऑगस्ट।
मीन राशी। मीन राशीच्या मंडळींना आधारभूत संकल्पनांना सार्थ व योग्य दिशेने चालना मिळेल। नवीन कामकाजाचे उत्तम नियोजन करू शकाल। संस्था चालकासाठी हा काळ उत्साहवर्धक असेल। शैक्षणिक स्थितीत सुधारणा होईल। पारंपरिक रूढी परंपरांचा आदर कराल। अचानक खर्च वाढू शकतात। हितशत्रूंच्या कारवायांनी त्रस्त व्हाल। इष्टदेवतेची उपासना करणे लाभप्रद ठरेल। शर्थीचे प्रयत्न केल्याने ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू होऊ शकेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 7 ते 12 ऑगस्ट। हे होते या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। आता आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी। नमस्कार।